चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीतील 52 आंदोलकांना अटक, जयसिंगपूर न्यायालयाने केला जामीन मंजूर. उर्वरित आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांची धरपकड सुरू. उद्या शिरोळ तालुका बंदचा आमदार पाटील यांचं आवाहन. आताची सर्वात मोठी बातमी, दानोळीच्या सरपंच सुजाता शिंदे यांना पोलिसांनी सकाळी अटक केली होती. त्यांना जयसिंगपूरच्या प्रथम वर्ग न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. वारणा नदीतलं पाणी इचलकरंजीला पिण्यासाठी नेण्यासाठी अमृत योजनेचं काम दानोळीच्या वारणा नदीच्या काठावर सुरू होणार होतं. यावेळी दानोळीतील नागरिकांनी थेट विरोध केला. वारणा नदीकडे जाणारे सगळे मार्ग रोखून धरले आणि सरकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. या प्रकरणाची फिर्याद जयसिंगपूर पोलिसात दाखल झाली होती. आता दानोळीत आमचे प्रतिनिधी अभय वाळकुंजे आहेत. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस धरपकड करणार ही माहिती नागरिकांना मिळाल्यानं दानोळीकरांनी चिपरी पॅटर्न वापरला आणि भोंगा वाजवला. काही क्षणातच दानोळीच्या छत्रपती शिवाजी चौकात अख्खं गाव जमलं. आज दानोळीतल्या ग्रामस्थांनी शासन दडपशाही करत आहे म्हणून अगदी सगळेच व्यवहार बंद ठेवले आहेत. औषधाचं दुकान, दवाखाना, दूध डेअरी आणि बाकीचे सगळे व्यवहार ग्रामस्थांनी बंद ठेवून कडकडीत बंद पाळला आहे. आपण पाहतोय सध्या दानोळीमध्ये सगळे व्यवहार बंद आहेत. हा मुख्य चौक आहे, दुकाने बंद दिसत आहेत आणि इथल्या या चौकात नेते एकत्र आहेत. आंदोलनाची पुढची दिशा काय असावी हे ठरवलं जात आहे. लोकांनी नदी दूषित केली, त्यांच्यावरती तातडीने गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीचे पत्र मी राज्याचे पाण्यावर मंत्री रामदास भाई कदमाला दिले. त्यांनी ताबडतोब शिक्षण महामंडळाच्या त्या अधिकाऱ्यांना 72 तासाच्या आज सदोष मनुष्यवधाचे गुन्हे पाणी दूषित करणाऱ्या घटकांच्या वरती दाखल करा, अन्यथा 8 दिवसांमध्ये मी स्वतः राज्याचा पर्यावरण मंत्री म्हणून त्या भागाला भेट देणार आहे आणि जर का कारवाई झाली नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करणार. आता ताजी हातात आलेली माहिती, अतिशय महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते दानोळीच्या सरपंच सुजाता शिंदे. काँग्रेसचे नेते तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे यांना पोलिसांनी अटक केली होती. दानोळी गावातील 52 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामध्ये शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, दानोळीच्या सरपंच सौ सुजाता शिंदे, माधवराव धनवडे, गुंडू दळवी, सुकुमार सकाप्पा, उदय राऊत, उपसरपंच गबरू गावडे, रंजना राऊत या आंदोलक नेत्यांना पोलिसांनी अटक केली होती. आमचे जयसिंगपूरचे प्रतिनिधी ऋषिकेश बावचे न्यायालयाच्या आवारात आहेत. त्यांच्याकडून जी माहिती मिळते, प्रथम वर्ग न्यायाधीश के जी सावंत यांनी या सगळ्या आंदोलक आरोपींना जामिनावर सोडलं आहे, त्यांचा जामीन मंजूर केला आहे. आताची मोठी बातमी, वारणा बचाव कृती समितीचे नेते आणि आंदोलकांना जामीन मंजूर झाला आहे. जयसिंगपूर न्यायालय परिसरात DYSP कृष्णात पिंगळे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आपण पाहतोय जामीन मिळाल्यानंतर दानोळीच्या सरपंच सौ सुजाता शिंदे न्यायालयातून बाहेर पडत आहेत. सर्जेराव शिंदे, माधवराव धनवडे हे सगळे आता जामिनावर मुक्त झाले आहेत. ते न्यायालयातून बाहेर पडत आहेत. 91 जणांच्यावर नावानिशी गुन्हा दाखल झाला होता. यापैकी 52 जणांना पोलिसांनी आज अटक केली होती. ॲडव्होकेट गुरुनाथ माने यांनी आरोप असलेल्या आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडली होती. या 52 जणांना आता जामीन मंजूर झाला आहे. 39 जणांची धरपकड पोलीस पुन्हा सुरू करतील अशी भीती आहे. 52 जणांना जामीन मंजूर झाल्यानंतर दानोळीत आनंद व्यक्त झाला. आमदार उल्हास पाटील यांनी उद्या शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे. आमदार उल्हास पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेतली होती. आज त्यांनी दानोळीला भेट दिली आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांना पाठिंबा देत सर्व पक्षीयांना आवाहन केलं आहे. उद्याच्या शिरोळ तालुका बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली आहे. काय म्हणाले आमदार उल्हास पाटील आपण पाहूया. त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी ऋषिकेश बावचे आहेत. एक तर गेले वर्षभर अमृत योजनेला वारणाघाटच्या सगळ्याच गावच्या लोकांनी विरोध केला. त्यामध्ये सुरुवातीपासूनच दानोळीकरांचा विरोध, दानोळीकरांचा विरोध असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं उद्भवाचं ठिकाण हे दानोळी आहे आणि चुकीच्या पद्धतीनं या योजनेबद्दलच्या
बातम्या किंवा संबंध दोन्हीकडला समन्वय नसल्यामुळं नेमकं किती पाणी उचलणार, काय करणार, वापरलेलं पाणी कुठं सोडणार, प्रदूषित पाण्यामध्ये नेमकं काय काय आहे आणि तिसरे जे त्याच्या नगरपालिकेने त्याच्यावर काय भूमिका घेतलेली आहे हे काय समजायला मार्ग नाही. आणि परवा अगदी अचानकपणानं पोलीस बंदोबस्तामध्ये काम चालू करण्याचा प्रयत्न केला आहे. गावाने त्याला खडाडून शांततेच्या मार्गाने विरोध केला आहे. नकारच्या सगळ्याच लोकांनी कामाला विरोध करत असताना सनदशीर मार्गाने विरोध केला आहे. कुठले आततायीपणा केला नाही तरीसुद्धा निष्पाप कार्यकर्त्यांच्यावर, महिला मुलींच्यावर, मुलांच्यावर अशा पद्धतीनं जवळजवळ 90 लोकांच्यावरती गुन्हे आणि माझ्या आयटीप्रमाणे अज्ञात अशा 1400-1500 लोकांच्यावरती गुन्हे नोंद करून या ठिकाणी आता आणलेलं आहे. त्यांना त्यांची पूर्तता करायला लागलं सगळ्यांची. आणि आमची सर्वांनाच विनंती आहे की सर्व पक्षीय जाती धर्माच्या पलीकडून या प्रश्नाकडे बघायला पाहिजे. आज तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे रुग्ण आहे. इसगंजीचा काळा ओढा धोधो भरून व्हायला लागला आहे. इकडे शेरी नाला भरून व्हायला लागला आहे. प्रदूषित पाणी आम्ही प्यायचं आणि बाकीच्यांनी चांगलं पाणी प्यायचं हा कुठला न्याय? आम्ही आमच्या वाटवडिलांच्या जमिनी पुनर्वसनाच्या निमित्ताने त्यांच्या ताब्यात दिल्यात. त्यांचं पुनर्वसन आमच्यावर झालं आहे. अजून धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत. पाणी किती उचलणार या समजायला तयार नाही. उचललेलं पाणी वापरून कुठं सोडणार आहे? आंघोळीच्या पाण्यासकट सगळं वापरलेलं पाणी प्यायला लागलं आहे. त्याचं कोणाला सुखदुःख नाही. दुर्दैवाने ही घटना चुकीची आहे. त्याचा आम्ही निषेधही केलेला आहे. आणि त्या लोकांना जामिनावर बाहेर काढणे सगळ्यांची जबाबदारी आहे. बाकीच्या लोकांना दिलेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही भेटून ही वस्तुता सांगितलेली आहे. पर्यावरण मंत्र्यांनासुद्धा काल आम्ही निवेदन दिलं आहे. आणि अशा दृष्टीनं तालुक्यामधलं वातावरण शांततेचं राहावं एवढाच आमचा या दृष्टीनं आज घडलं. तसं काय वाटेल समजा असलाच तर राजकीय दबावाशी समोर शेवटी लोकशक्तीचाच दबाव मोठा असला. हा काय एका दांदोळी गावाचा विषय वारणाघाटच्या जवळजवळ किती 283 गावांचे ठराव दिलेले आहेत. आणि भविष्यात हे सगळेच लोक उठून पुन्हा रस्त्यावर येतील. आताच आपण पाहिलं, आमदार उल्हास पाटील यांनी शनिवारी दिनांक 6 रोजी बंदची हाक दिली आहे. आमदार उल्हास पाटील यांनी आता उघड भूमिका घेत आंदोलकांना पाठिंबा देत रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केल्यानं आता नवा पेच उभारण्याची शक्यता आहे. सर्व पक्षांनी या बंद मध्ये सहभाग घ्यावा असं आवाहनही आमदार उल्हास पाटील यांनी केलं आहे. शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टी चिडीचूप आहे. इचलकरंजीत वातावरण त्यामुळं आता तापत चाललं आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूर दानोळीहून अभय बाळकुंजे सह ऋषिकेश बावचे. वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा महानकर न्यूज. धन्यवाद.